माझी शेक मॉडर्न शिरगाव संघातून गेली कित्येक वर्ष नेतृत्व केलंय. खूप चांगला खेळ ज्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळालाय. स्टार्ट ऑफ द मॅच 12 मिनिटे तुम्हाला या ठिकाणी टायमर लावलं गेलंय. आता इथून कोणतीही टीम मीटिंग होणार नाही याची दखल घ्या. कोणताही खेळाडू जवळ येणार नाही. जसं पोझिशनमध्ये क्षेत्ररक्षण आहे तिथेच आपण राहायचं आहे आणि जेणेकरून कोणत्याही प्रकारचं टाइम स्पेंड होणार नाही. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करत असताना महेश भोईरवर पहिल्याच बॉलवर षटकार 6 धावा. ग्रेट टायमिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6 वर. काय ग्रीप बदलली होती ऐनवेळेला. ग्रीप बदलली, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता. एक्झॅक्टली रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला गेला. स्वीट हिट आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 6 वर धावसंख्या पोहोचली गेली. ऑफ साईडला फटका तर चांगला आहे परंतु साई पष्टेने मात्र चुकी केली. चुकीला माफी नाही आहे. ढुंडू ढुंडू रे साजना बॅकअप चांगला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते या दोन धावांच्या मदतीने 8 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 40+ क्रिकेट अफलातून क्रिकेट खेळलं जातं पूर्ण महाराष्ट्रामध्ये. रायगड पनवेल आपण पाहू शकतात या ठिकाणी सुद्धा रसायनी असेल. मात्र हे जे गावं आहेत 40+ खूप मोठ्या प्रमाणात ओळखली जातात. आगरी कोळी समाज एकता मित्रमंडळ मुकेशभाई भंडारी यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या प्रकारचं आयोजन केलं जातं. गोराई बीचवर मुसळधार पावसामध्ये आयोजन केलं जातं. गेली कित्येक वर्ष आपण पाहिलंय मुकेशभाई भंडारी यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आत्तापर्यंत स्थिरावली गेले. 8 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलचा खेळ झालाय. वंश मैत्री 11 पालघर. दत्तात्रय पाटील साहेब आपण पाहत आहेत ते या स्पर्धेसाठी आता थोडी रजा घेत आहेत. टीम मीटिंगसाठी ते मात्र पुढे जात आहेत. किरण कारबारी साहेब आपण पाहत आहेत. नक्कीच यस पंच दर्शवतात की बॅटची एज होती. जो डिसिजन आहे तो रिव्हर्स घेतला गेला आहे असं घेऊ शकतात. जर अंडरस्टँडिंग असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करण्यासाठी तयार असतील तर अशा वेळेला डिसिजन हे मागे घेतले जातात हे आपण सातत्याने पाहिलंय. दशजी गरज साहेब हे सुद्धा मात्र निघाले सफाळे. योगेशजी गरत यांना सुद्धा आपण पाहू शकला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 बॉलच्या समाप्तीनंतर 9 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. चला फास्ट करा, स्पीडअप करा जरा गेम प्लीज. 9 धावा 4 बॉलचा एकंदरीत खेळ समाप्तीवर आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा बॉल तयार. ऑफ साईडला फटका तर फसतोय गौतम पटेल. लालू कोणतीही चूक करणार नाही आहे. नो मिस्टेक. फलंदाज बाद बॅक टू द पवेलियन. हरिकेश मेयर उच्छाईचा ब्रँड या मॅच मध्ये झळाळला नाही. चला फलंदाज जरा कल्पेश थोडस वॉर्मअप करत जायचंय प्लीज. हंबल रिक्वेस्ट. हंबल रिक्वेस्ट हा शब्द आल्यानंतर विरल सर पाठीमागे वळून नेहमीच पाहतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 धावा 1 गडी बाद. चला घाई करा घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. ही अंडरस्टँडिंग आहे. मी कुडुसकर संघाचे महेश भोईर सांगतायत. इथे स्ट्रिक्टली रुल्स अँड रेग्युलेशन असतं तर कदाचित आपण न विचारता जेव्हा गार्ड काढतो त्यावेळेला पॅनलाइजला सामोरे जावं लागतं. ही तुमची अंडरस्टँडिंग आहे कारण जुनं क्रिकेट आहे, मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि ज्या पद्धतीने आपण पाहतायत जुने जाणते खेळाडू हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. एकमेकांच्या गाठीभेटी होतात. पालघर जिल्ह्यामध्ये PDPL मध्ये एकत्रित येतात. ही खूप महत्वाची उपलब्धी राहिली केवल पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 5 बॉलचा खेळ झालाय. रोहित भोईर आणि समीर पाटील जे आयोजकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात व्यासपीठावर आलेत. असं व्यासपीठ खाली झालं त्या ठिकाणी उपस्थित राहिले. उपस्थिती प्रार्थनीय आहे. खूप चांगला व्हाईट यॉर्कर अप्रतिम पाहायला मिळाला. जबरदस्त कल्पेशला पूर्णपणे बीट केला. बाईच्या स्वरूपात एकदा मिळाली. पहिलं षटक कम्प्लीट झालं. 10 धावा फलकावर. 4 मिनिटे आणि 30 सेकंद लागली पहिल्या षटकासाठी. म्हणजेच इथून लगेच तुम्हाला अजून 18 बॉल लवकरात लवकर फेकायचे आहेत. परंतु 12 बॉल तुम्हाला 7 मिनिटे आणि 32 सेकंदामध्ये फेकायचे आहेत. लक्षात घ्या.
मी कुडुसकर आणि वंश मैत्री 11 पालघर आपण पाहताय तर सामना शेवटचा आहे अंतिम 6 मध्ये जाण्याची पडझड संघर्ष धडपड क्रिकेटच्या मैदानात हिमतीने हारा परंतु हिम्मत कधीच हरू नका आयुष्यात कितीही मोठा पाठिंबा असेल तरी सुद्धा यशस्वी तोच होतो ज्याच्या मध्ये जिंकण्याची हिम्मत आणि लढण्याची धमक असते चला घाई करा वेद ओढू नका 6 मिनिटे 51 सेकंद आहेत पहा तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये प्रॉब्लेम क्रिएट होईल आणि बॅड लाईटचा कोणताही मात्र या ठिकाणी सबब चालणार नाहीये हे दोन्ही कॅप्टनला ऑलरेडी टॉस स्पिन करण्याच्या अगोदरच आम्ही सांगितलं होतं खूप चांगला चेंडू गौतम पाटील आज अष्टपैलू कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 10 वर 1 धक्का 1.1 बॉल्स आतापर्यंत काही संपन्न झाला हर्ष पाटील पुन्हा एकदा बॉल होता यार राईट ऑफ द विकेट ने इथे जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीने आपण पाहू शकाल पंच त्या ठिकाणी जरूर दर्शवत आहेत यू वेट म्हणून सांगितलं आणि यस आपण पाहताय त्या ठिकाणी माजिद पुढे गेले होते का आणि इथून रनआउटच्या स्वरूपात बाद आहे का पाहायचं कारण आता मंकड हा शब्द मात्र निघून गेला क्रिकेटच्या परिभाषेत पहिलं मंकड विकेट म्हणून ओळखलं जायचं परंतु आता ही विकेट धावचीतच्या स्वरूपात दिली जाते रनआउटच्या स्वरूपात दिली जाते पाहायचं आहे एक्झॅक्टली यासाठीच मात्र वेळ फार जातो रिव्ह्यू एक पूर्णांक एक बॉल्स आतापर्यंत खेळ दुसरा बॉल काही ग्रामीण भागामध्ये गैरसमज होतो की अशी विकेट मिळाल्यानंतर बॉल काउंट होतो तो काउंट होत नाही हे सुद्धा ध्यानात ठेवणं खूप गरजेची गोष्ट आहे नियमात फार बदल झाले आमूलाग्र बदल होत गेले क्रिकेटमध्ये खेळ वेळ हे मात्र संपूर्ण बदल झाला काळ बदलला वेळ बदलला खेळ बदलला क्रिकेट इज माय पॅशन झालं ऑन फील्ड पंच जो काही निर्णय आहे तो मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत विकेट नाहीये पुन्हा एकदा कंटिन्युअस गोलंदाज तयार मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटची एज घे चेंडू खेळपट्टीच्या अगदी बाजूला राहिला होता बॅकअपसाठी कोणीही आलं नव्हतं तत्पूर्वी सिंगलच मिळेल माझी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत नाही आहेत सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोचते ती फलकावर एकंदरीत 10 या धावसंख्येवर 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अशक्य आहे हा झेल वन बाउन्सने चेंडूला मात्र गुरु फील्ड करताय तत्पूर्वी सिंगलमधून डबल कन्वर्ट केली गेली 2 धावा येत आहेत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोचते ती फलकावर 13 टायमिंगच्या बाबतीत सहकार्य करा 5 मिनिटं आणि 29 सेकंद आहे तुम्हाला 9 बॉल फेकायचे आहेत या 5 मिनिटामध्ये 5.5 मिनिटामध्ये स्ट्रिक्टली रूल्स अँड रेग्युलेशन या त्या वेळेचं व्यवस्थापन फार महत्त्वाची भूमिका इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहतो वेळेची मर्यादा असते ऑफ साईडला फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक वृक्षात त्या ठिकाणी वन ऑफ द बेस्ट फिल्डर गुड कॅच फलंदाज बाद होताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 13-13 धावा त्याला फलंदाज लगेच घाई करा वेळेची विलंब न करताना लगेच आपण घाई करायची पहा बॅटर चला लवकरात लवकर तयारीनिशी राहायचं आहे अगोदरच तुम्ही कितव्या क्रमांकावर पाठवायचं हे अगोदरच तुम्ही मात्र या ठिकाणी विचार विनिमय करून लगेच त्याला रेडी ठेवायचं आहे इमकान भुईर चपाती या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली सातपाटीचा ब्रँड एक्सपिरियन्स प्लेअर संघाची धावसंख्या 13 लॉस ऑफ 2 विकेट 1.4 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय 4 मिनिटे 5 सेकंद पुन्हा एकदा बॉल तयार गौतम पटेल लालू एक अष्टपैलू नेतृत्व ऑन साईडला हिमकांत भुईर आलेल्या सातपाटीचा ब्रँड झळाळताना पाहायला मिळतोय आउट ऑफ द पार्क षटकार 6 धावा ग्रेट टायमिंग ब्युटिफुल
संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 19 19 या धावसंख्येवर दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये काय फटका खेळला गेला होता। चेंडूचा टप्पा पडल्यानंतर डिलिव्हर्ड झाल्यानंतर ज्या अनुषंगाने बॅट फिरवण्याची शैली पाहायला मिळाली अफलातून, ही आहे ताकद इम्कान भोरी चपाती या नावाने जेव्हा तो खेळतो, जेव्हा बॅटला स्पर्श चेंडू होतो त्यावेळेला मात्र त्या आवाजात आपण पाहू शकता टक्कन। चला घाई करा, कृपया करून आमचे जे चिमुरडे आहेत लहान मुलं प्लीज आपण पडद्यावर पाय ठेवू नका, पडद्यावर पाय ठेवू नका, व्यवस्थित तो पडदा ठेवा, खुर्ची उचला, खुर्च्यांवर बसा तुम्ही, परंतु पडद्यावरून पाय काढायचा आहे। इथे विकेट मिळेल, विकेटच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 19 दोन षटकाचा खेळ झालाय। हे षटक तुम्हाला 3 मिनिटातच फेकले गेले पाहिजेत, अन्यथा चौथ्या षटकामध्ये एक प्लेअर आतमध्ये येईल। चला बॅटर प्लीज लवकरात लवकर जरा थोडीशी घाई करा, इलियास पठाण थोडंसं वॉर्मअप करत जायचंय। जे लहान मुलं आहेत प्लीज मी विनंती करेन, त्रिशिका 11 स्टँड पडदा सोडा तो। यस थँक्यू निरंजन, त्या ठिकाणी आहेत निरंजन पाटील, ते जात आहेत त्या ठिकाणी। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचली गेली। टायगर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर रोहिताजी पाटील आज वेळ काढतायत, अमूल्य वेळ। त्याचप्रमाणे शुभमजी पाध्ये, अंकुशजी भोईर, मॅचची एज घेत चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल। तत्पूर्वी जर आपण पाहिलं शॉर्ट थर्डवा ते बॅकवर्ड पॉईंटला जातोय, एकच धाव मिळेल, चेंडूला कलेक्ट करतील, तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 रन्स 20 धावा। स्पीड अप वीस धावा, इलियास पठाण पुन्हा एकदा सज्ज होत आहेत, भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची कारकीर्द गाजवली, तून स्विच इट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता। क्षेत्ररक्षक पुढे सरसावले, पंचांकडे दाद मागितली, पंचांनी सांगितलं नॉट आउट, लेग बायचा इशारा विरल नायर सरांकडून। कँडी पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम। संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली, 21 बॉल फेकून झाले ते 2, आता 10 बॉल आहेत आणि हे षटक टाकण्यासाठी 1 मिनिट 19 सेकंद आहे। ऑफ साईडला काय फटका खेळलाय जबरदस्त युवराज सिंग, कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलं 6 धावन करता। व्हॉट अ टायमिंग, संघाची धावसंख्या तब्बल फलकावर जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर 27। 3 बॉलचा खेळ झालाय, 9 बॉल आहेत, 27 धावा, 3 धक्के बसलेत। कल्पित पाटील या ठिकाणी आपण पाहतायत, त्यांची चावी या ठिकाणी हरवली होती, मिळाले ऑन साईडला खूप चांगला फटका आणि सरळ चेंडू निघून येईल समालोचन कक्षेला सलामी देणारा हा कणखर कल्पितच्या बॅटमधून षटकार। मिस्टर नान या वेळेला आपण पाहतात कल्पेश नांदगाववरून बिलॉंग करतोय आणि खूप चांगली फलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या 33 वर 3 धक्के, क्या बात आहे। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, चेंडू आणि फळीचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही। तत्पूर्वी बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 34 या धावसंख्येवर। आता 47 सेकंद राहिलेत, बॉल आहेत 29, शेवटचा बॉल असेल। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकलात, सरळ चेंडू निघून जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये परफेक्ट। यावेळेला मात्र आपण 3 षटक हाताळलेत, म्हणजे जवळजवळ 11.5 मिनिटातच तुम्ही ही षटकं हाताळलेली आहेत, त्याबद्दल थँक्यू। चला शेवटचं षटक घेऊन या लगेच गोलंदाजी मार्कवर, गुरुनाथ 3 षटकं 34 धावा, वृक्षात शेख आपण पाहू शकतात या संघाचे कॅप्टन, एक यशस्वी कर्णधार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं। अप्रतिम कल्पेश जबरदस्त
अप्रतिम खेळ करत असताना पाहायला मिळतो. इनसाइड आउटचा फटका, क्लास अँड हाय क्वालिटी दर्जाचा स्टँडर्ड षटकार. जबरदस्त बॅटिंग करत असताना मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध हा खेळलेला कल्पेशच्या बॅटमधून ज्या पद्धतीने शफल झाला होता बाहेर जाणाऱ्या चेंडूवर अगदी सुंदर पद्धतीने हा स्ट्रोक खेळला गेला षटकाराकरिता. हा फटका पाहायला मिळतो त्रिशिका इलेव्हन स्टँडला सलामी देणारा षटकार. 40 धावा. अचूक टप्पा ह्या वेळेला आपण पाहताय तर ज्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही, अचूक टप्पा नव्हता. व्हाईट बॉलचा इशारा. कल्पेश डेंजरस बॅटर, लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. गुरुनाथ थोडेसे या वेळेला जरूर दबावाखाली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. 41 वर 3 धक्के बसले गेलेत. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 52. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला पायावरचा चेंडू अप्रतिम. सरळ चेंडूला मात्र पाठवलंय लगातार. मात्र या वेळेला षटकारांवरती षटकार टोटवण्यामध्ये यश संपादन करतोय. या षटकाराबरोबर संघाची धावसंख्या फलकावर 47 धावा. 47. ग्रेट बॅटिंग कल्पेश. नांदगावचा ब्रँड या वेळेला झळाळताना पाहायला मिळतोय. 388वा षटकार या स्पर्धेतला. खूप चांगला खोलवर चेंडू होता. पायावरचा चेंडू साई पष्टे. डिरेक्ट हिट करण्याचा इरादा. या वेळेला तुम्ही स्ट्रेट जर फेकी करतायत अशा पद्धतीने तर तुम्हाला एकच स्टंप दिसतो आणि अशा वेळेला फक्त चेंडू गुरुनाथच्या हातामध्ये द्यायचा होता. डिरेक्ट हिट करण्याचा विचार केला साईने आणि इथून 2 धावा मिळाल्या. तर या 2 धावा तर मिळाल्या परंतु स्ट्राईक रोटेट झाली असती. इथे इलियास पठाण स्ट्राईक एंडला गेले असते परंतु कल्पेश अप्रतिम बॅटिंग करत असताना मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. मिस्टामिक स्ट्रोक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 49. बॉल फेकून झाले ते जवळजवळ 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 49 लॉस ऑफ 3 विकेट. वंश मैत्री 11 पालघर टीम. खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू ह्या वेळेला पाहायला मिळाला. पंचांकडे अपील केली होती उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर एक धाव निश्चित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतं आणि एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना चला घाई करा. इथून प्रशांत बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना सकाळच्या सत्रामध्ये काय अगदी नेत्रदीपक झेल टिपला गेला होता. संघाची धावसंख्या 50 वर जाऊन पोचली गेली. 50 रन्स ऑन द बोर्ड लागल्या होत्या. एक धाव तर मिळवली होती परंतु गुरुनाथ त्या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडेसे फंबल झाले. एक्झॅक्टली फेकी करायची कुठे असा प्रश्न पडला होता गुरुनाथ गुरुला. 50 धावा शेवटचा बॉल आहे. मेकुडुस्कर टीम सेकंड इनिंगमध्ये कशा पद्धतीने खेळेल याकडे सुद्धा लक्ष असेल. ऑन साईडला खेळलाय यासाठीच, सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडलं आणि यासाठीच केला होता 88 शेवटच्या बॉलवर षटकार. गोड षटकार यावा. 6 आणि अशा प्रकारे 56 धावा फलकावर. 57 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 57 रन्स टू विन असतील. शेवटच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 22 धावा कुठल्या. म्हणजेच इथे एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. त्यावेळेला सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या वाकड्यांचा गोड आवाज ऐकूया मिस्टर ओमकार शेट्टे ओमी यांचा. तत्पूर्वी धन्यवाद. थँक यू सो मच प्रमोदजी शेडगे सर. संध्याकाळचं सरियस अगदी आपण मॅच पाहताय. मैदानावरती टीम वेळेवरती आली आहे
वाइल्ड कार्ड एंट्री ऑलवेज डेंजरस. मी कुडुसकर आणि त्यांना फाइट कर दिए मैदानावरती. आता टीम अपन पाहता है ती म्हणजेच वंश मैत्री लवन पालघर. आज अतिशय सुंदर साथ आम्हाला दिली प्रमोद जी शेडगेंचा आभार. व्यासपीठावरती शुभम दादा पाध्यात आणि नुकतंच रोहिदास दादा पाटील यांचं शुभ आगमन झालं. टायगर स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा त्यांचं करूया स्वागत. सामना सुरू करायचा, फिल्डिंग सेट करायची आहे. लक्षात घ्या अजिबात एक्स्ट्रा वेळ नसेल. 15 मिनिटात 3 षटकं तुम्हाला देखील मैदानावरती टाकायच्यात. शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक घेतली, षटकार ठोकला, तो या मॅचमध्ये चर्चेचा विषय बनेल. सामना महत्वाचा, जिंकणारी टीम सुपर सिक्स मध्ये इंटर करेल. 24 चेंडू 56 धावेचं लक्ष या मॅचमध्ये पार करायचं आहे. पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे. रुपेश सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. थोडं फास्ट खेळा कारण बॅडलाईटचं अपील इकडे स्वीकारला जाणार नाही. कार्यसम्राट खासदार थोड्याच वेळात या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतील. कल्पेशनं चांगली बॅटिंग केली, 13 बॉलमध्ये 35 केलं आणि 56 लक्ष मैदानावरती उभं झालंय. 57 पार करायच्यात. पहिलाच बॉल का टप्पा, काही यष्टी रक्षण आहे. पडल्यानंतर टेनिस बॉल अगदी जिकडे फर अजून थोडा देखील गेला नाही आणि पहिलाच बॉलवरती एवढा बॉल टर्न करायला जाऊ शकतो. लाईक अनिकेत सानप त्याची आठवण क्षणात जागी करत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. रुपेश जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. लेफ्ट आर्म ओव्हरती विकेट आले. आता कीपर बीट, व्हॉट अ फोल्डिंग. मॅच ऑन होण्यासाठी ही मुवमेंट कदाचित पुरेशी होती. चौकार येऊ शकला असता. तिकडे कल्पेशनं स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. समर्पण काय असतं ते या क्षणाला तुम्हाला पाहायला मिळालं. कल्पेशचं 3 धावा आपल्या संघासाठी त्यानं वापरल्या आणि एक सिंगल ॲड होती. धावफलक सुरू झाला मैदानावरती. 57 लक्ष असताना हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. 80 नंतर अशा प्रकारे ड्राईव्ह लावून बॉल स्टॉप करणं एक्सलंट. इथे फटका इनफील्डच्या वरनं काढायचा होता, नाही जमलं. स्वतः टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अजून एक रन जोडली जाईल याच गोलंदाजीच्या जोरावरती. तर आज सामने जिंकलेत आणि त्यासाठीच तर रुपेशला ओळखलं जातं. चांगली बॉलिंग तो आता अंतिम सामन्यामध्ये आजच्या दिवसाच्या करताना दिसलाय. रिक्वायर रेट पुढे चाललं वेगानं, 17 पेक्षा पुढे चाललंय कारण लक्ष 57. 4 षटकांची मॅच या बॅट अँड पॅडमध्ये होत. समोर ड्राईव्ह केला डीपमध्ये, लॉंग ऑनला फोल्ड उपस्थित. एक सिंगल पूर्ण केली जाईल. कठीण असं आयुष्यात काहीच नसतं. स्वतःला फक्त इतकं सांगा, पाणी को बर बनने में वक लगता है, ढलो व सूरज को निकलने में वक लगता है, किस्मत के जंगल के दरवाजे को खुलने में वक लगता है. बस मेहनत एक अशी गोष्ट है या सगळ्यातून तुम्हाला रस्ता दाखवतं आणि कठीण काळात रस्ता सापडत नसेल तर तो बनवावा लागतो कारण कठीण काळात यशाचा मार्ग ऑलवेज खडतर असतो. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, चालला बॉल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल जी होती आहे समाप्ती. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट ज्यावेळी तुम्ही बॉलिंग करता आणि त्यातल्या त्यात अशा प्रकारे तुमचा टप्पा जर ॲक्युरन्सीला जणू काही 1 रुपयाचा नाणं ठेवलं आहे तिथेच टाकायचं आणि तिकडेच मी टाकणार या एका टॅगलाईनवरती सध्या बॉलिंग सुरू आहे रुपेशशी. म्हणून तर कोणताही मोठा फटका नाही आहे. फिनिश कसं केलं जाईल त्याकडे लक्ष लागलं बॅटिंग टीमचं. मी कुडुसकर हा बॅटच्या रडारमध्ये होता. इथे संधी होती मोठ्या फटक्याला. लेट झालं शॉर्ट अटेम करताना, बॅटचा फ्लो भरपूर उशीर आला. षटक मैदानावरती संपलं पहिलं अवघ्या 2.5 मिनिटांमध्ये. हे षटक 2 मिनिटं 53 सेकंदामध्ये संपलंय. बी फास्ट गाईज, कोणताही एक्स्ट्रा वेळ तुमच्याकडे नाही आहे. पटकन खेळायचं आहे. टीम क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहताय. वंश मैत्री लवन पालघर. आज आम्ही फक्त मैदानावरती आमचं नाव नाही, आमच्या उपस्थितीची दखल घेण्यासाठी भाग पाडण्यास आलो आहे हे मैदानावरती टीम सांगतीय. 40 नंतरचं क्रिकेट. मी नेहमी म्हणतो जो सकाळी उठतो पाण्यानं अंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलतो, जो घामानं अंघोळ करतो तो 40 नंतर क्रिकेटच्या पटलावरती इतिहास घडवतो. आज ते सगळे खेळाडू आहेत ज्याने टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला सांगितलंय ए जी जस्ट नंबर. आणि क्रिकेट आहे इथे तुमची जात, तुमचा वय, तुमचा धर्म या कोणत्या गोष्टी पाहिल्या जात नाही. पहिली जाते तुमच्यातील गुणवत्ता, तुमची क्षमता. इथे झाल्या त्या क्षमतेला न्याय देणारा क्षण कुठेही पाहायला मिळाला नाही. कॅश ड्रॉप 3 तिकडा काम बिघडा, रन्स मिळतील 2. फायनली आता धावफलक 2 ने पुढे जाईल. हरिकेश आलाय ज्यानं आजच्या दिवसामध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली. मागचे दोन्ही सामने एकाती हरिकेशनं जिंकून दिलेत. अजून एक लेफ्ट आर्म सीमरचा वापर करताना या ठिकाणी आपण पाहताय.
टीम वंश मैत्री इलेवन पालघरला खरं या टीमच्या मंडळाचं स्पेशली कौतुक व्हायला हवं. त्याला माहिती आहे मातीची विकेट आहे जिकडे आपल्याला लपटम सीमर भरपूर मदत करतील. हवेचा एंड अगदी रायटी बाटेसाठी अनुकूल आहे आणि जर रायटी बाटेच्या अगेन्स्ट आपण जर दोन चांगले लेफ्टम सीमर घेऊन येतोय तर या मैदानावरती आजचा दिवस आपल्या गोलंदाजीचा बोलबाला राहील. आणि तेच त्यानं केलं. तीन लपटी बॅटर या टीमकडे होते, दोन लेफ्टन सीमर बॉलर या टीमकडे, एक परफेक्ट कॉम्बो घेऊन आज वंश मैत्री इलेवन पालघर या मैदानावरती दिसला. आणि ज्यावेळी तुमचं म्हणतो टीम युनिटी चांगल्या प्रकारे असते त्यावेळीच म्हटलं जातं टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क. बॅटच्या समोर क्रॉस बॅट डॉन साईडला खेचलाय, सिंगलला फरक मुळीच पडणार नाहीये. बिना हवा से क्या फुल खेलेंगे जब तक बारिश ना हो, और इक्के दुक्के से मुकाबला जीत पाएगी टीम मी कुडूस कर जब तक इस मैच में टारगेट बड़ा और बीच मैदान के अंदर चौके छक्के ना हो. चौकार षटकारांची नितांत गरज है. वादल्या असं पडली आहे नाव रतिला दे किनारी लाव रे हे सॉन्ग जर तुम्ही ऐकलं ना तर आज त्या वल्लभाचं काम तुम्हाला स्वतःला करावं लागेल. कारण ही दुनिया फक्त सल्ले देते साथ नाही. अजून एक डॉट बॉल, वॉट अ स्पल, वॉट अ स्पल. दोन ओव्हरमध्येच कम्प्लिटली मॅचमध्ये पूर्णपणे शिरकाव करून बसलाय. मनोज बॅटिंग करतोय पाच बॉल पाच आणि त्या सोबतीनं त्याची विकेट टी देखील काढली आहे गोलंदाजी करताना हरिकेशनं. आणि गौतम बॅटिंग करतात चार चेंडू दोन आणि आठ धावा धावफलकावरती आहेत. धक्का मैदानावरती पहिला लागलाय. यष्टी रक्षकानं दाखवलं आपलं टॅलेंट आणि यष्टी चीज झालं त्या ठिकाणी बॅट फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी आयोजित ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण पाहताय. स्पर्धेचा सहावा दिवस काय यष्टी रक्षक कळलं आजच्या दिवसामध्ये. अप्रतिम इलियास इलियास खान हरिकेश तयार. हा फुल टॉस बॅटची लागली आहे कडा आता नाही थांबणार. चालला बॉल सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला चौकार आला. इट्स लकी फो. आणि या चौकारानंतर संजीवनीचं काम धावफलकावरती नक्कीच केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. 57 टार्गेट महेशचं थोडं लवकर येणं बनत होतं या मॅचमध्ये. आजच्या दिवसामध्ये ज्या अनुसरून त्यांनी बॅटिंग केली आहे हारा वही जो आपल्या लक्ष्य के सामने लढा नाही. क्योंकि कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नाही. जिंकायचे तर थंडकावून लढायचे कुडूसला. शफल झाले जागा बनवली फाईन लेगला वरतून स्विंग कापायचा होता नाही जमला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न एक सिंगल कम्प्लीट केली जाईल. षटक संपलेत मैदानावरती दोन सेकंडचा कॉल आहे. दोन्ही बॅटर एकाच ट्रॅकला. एक दोन तीन चार पाच सहा सात अटेम्प्ट लागले. इतक्यात एकातला पाण्यातला मासा पण सापडला असता. दोन षटकांचा खेळ संपला. 14 धावा धावफलकावरती आहेत. टार्गेट 57 बॉल शिल्लक आहेत. 12 रन बाकी आहेत. मैदानावरती 43. चला 5 मिनिटं तुमची शिल्लक आहेत. त्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे तिसरं षटक या ठिकाणी फिनिश करायचं. अतिशय सुंदर स्कोरिंग सध्या आमच्यासोबत करतोय हर्ष पाटील. डीबीएन लाईव्हची टीम आपल्या सोबत आहे. वॉररूममध्ये आज अतिशय सुंदर काम करताना आपण पाहिलं प्रवीणला. ब्युटिफुल टेलिकास्ट. सूर्य आता अस्ताला गेला. सोबत कोणाला घेऊन जातोय त्याची चर्चा सुरू आहे. बॅट अँड बॉल इन बॉल. एसटी रक्षकाने टिपला झेल. तदनंतर साऊंड हाऊ इज दॅट. अंपायर सांगत असताना इट्स आउट. ओ यू टी फलंदाज बाद. 14-3 11 बॉल 43 धावा. फार दूर गेली आहे, फार दूर गेली आहे मॅच. अफाट मेहनत या स्पर्धेसाठी खरं तर केली आहे श्रीकृष्ण मंडल चाफेवाडीनं. आणि आज श्रीकृष्ण मंडल चाफेवाडीचं नाव हे देखील ठणकावून घेतलं जाईल सफाळ बेल्टमध्ये. कारण आज चाफेवाडी चषक हा मानाचा सन्मानाचा क्रीडा सोहळा तुम्ही पाहताय. ज्या स्पर्धेनं आज वेगवेगळ्या उंचीवरती चाफेवाडीला घेऊन पोहोचलाय आणि चाफेवाडीची ओळख म्हणजे श्रीकृष्ण मंडलचं हे चाफेवाडी चषक जे 6व्या दिवसात आहे. उद्या 7वा दिवस या स्पर्धेचा. उद्या विजेता कोण त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. 14 धावा धावफलकावर 14 गडी बाद झाले. तत्तापर्यंत 2 रिक्वायर रन रेट 23.45. 2-3-4-5 11 बॉल 43. एखाद्या धावेनं काम होणार नाही आहे बट स्ट्राईकवरती महेशील ही चांगली गोष्ट आहे. ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार एक डबल आली आहे. दोन बॉलमध्ये 6 रनवरती तो बॅटिंग करतोय. गुरुचं अकाउंट इकडे ओपन झालंय.
बॉल शिल्लक आहेत मैदानावरती आपण पाहता है 10 रन्स बाकी 42 10 चेंडू कमीत कमी 5 षटकार मैदानावरती मारायचे आहे क्षमता दमकम आहे महेशा बॅट मध्ये ते सिद्ध करायचं शफल झाले पहिला आलाय चाललाय बॉल इन फ्रंट ऑफ दी सेंटर धूप अभी जिंदा है शाम अभी जिंदा है मुकाबला अभी खत्म नहीं हुआ क्योंकि बीच मैदान के अंदर महेश नाम का शेर अभी जिंदा है रंगेली मैच जर हा बैटर या विकेट वरती 5 षटकार मारतो है ना तो यह सामन्याचं चित्र बदलण्याची ताकद मी कुडूसकर ही टीम मैदानावरती ठेवते पहिला आलाय इतना मोजत रहा अगदी हे त्याच्या बॅटला सांगायचं बॉल तैयार बॉलिंग ट्रैक वर षटकातील पुढचा बॉल 9 चेंडू 36 फुल टॉस तू डाल डाल में पात पात मिड विकेट बाउंड्री लाइन च्या बाहेर आलाय सलगचा दुसरा षटकार मैच ऑन गेम ऑन याचे नाव क्रिकेट आहे मागचे दोन षटक जिथे रन साठी संघर्ष सुरू होता तरसत होती वाळवंटामध्ये पाण्याच्या घोटासाठी जसं तरसत राहावं पावसाच्या पहिल्या थेंबासाठी चातक पक्षाने वाट पाहावी आणि ब्रेकअप झाल्यानंतर तुमच्या प्रियसीच्या मासेची तुम्ही वाट पाहावी लाइक दैट ही बैटिंग मैदानावरती करतोय फलंदाज महेश लगातार दोन बॉल दोन सलगचा तीसरा मारायचा प्रयत्न जरूर आहे मात्र आता टप्पा चांगला आहे थोडा खाली राहिलाय बैठक लगवायची होती मड विकेटला षटकार खेचायचं होता नाही जमलं आणि आता मॅच पुन्हा एकदा जातीय दूर 27 झालेत 32 बाकी आहेत बॉल शिल्लक आहेत मैदानावरती फक्त 7 थोडंसं बल्ड प्रेशर हाय झालं होतं बॉलर मिलिंदचं लगातार दोन आल्यानंतर 7 बॉल 27 करायचे आहेत आता स्ट्राइक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न नक्की केला असेल एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते आहे षटक संपली आहेत मैदानावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेत स्कोर कार्डवरती 28 लक्ष मैदानावरती आपण पाहताय या ठिकाणी करायचं 57 धावेचं म्हणजे 6 चेंडू 29 ची गरज आहे 6 बॉल 29 29 रिक्वायर्ड फॉर्म 6 बॉल्स शेवटचे षटक गोलंदाज केवल त्याच्या खांद्यावरती विश्वास ठेवण्यात आलाय टॉस भरपूर महत्त्वाचा होता आणि नाणेफेकी जिंकल्यानंतर 6 बॉल 29 ची गरज 57 टार्गेट आहे सर 29 बाकी राहिले 28 झाले एक्स्ट्रा पाहिजे का अजून कॅप्टन बॉलिंग ट्रॅक वरती आलात थोड्या वेळानंतर एक्स्ट्रा मिळेल सर तुम्हाला तुमच्या 12 पॅना सांगितलं स्पेशल आहे ते देखील तुमच्यासाठी वाईट बॉल सेकंड लाईनच्या देखील बाहेर आहे अंपायचा इशारा वाईट बॉल अंपायर देखील सरळ सांगतात टाइमपास चालणार नाही सेकंड लाईनच्या डायरेक्ट बाहेर इतका कॉन्फिडंट आहे तिकडे अंपायरला आणि एक्स्ट्रा रन समीकरण बदलेल 6 चेंडू 28 इथे लाईन चांगली आहे की नाही ही चर्चा सुरू होती पुन्हा एकदा अंपायरचा इशारा वाईट बॉल चला फास्ट खेळा प्लीज कारण वेळ नाही आहे ऑन फील्ड अंपायरच्या निर्णयाचा सन्मान करून तुम्हाला क्रिकेट मैदानावरती खेळायचं आहे एसटी रक्षकाला विनंती आहे केवळ सर आपल्याला विनंती आहे एक फेअर गेम आज आम्हाला अपेक्षित आहे जास्तीचा वेळ कृपया करून घेऊ नका व्हाईट बॉल आहे चला चेक केला निर्णय आला 6 बॉल 27 इथे लाईन चांगली आहे टप्पा चांगला आहे एसटी रक्षकाच्या हातामध्ये चालला बॉल डॉट बॉलची होती आहे समाप्ती अजून एक डॉट मॅच पूर्णपणे टीम वंश मैत्री लवन पालघरच्या बाजूनं इथे अजून एक सुंदर बॉल आता फक्त औपचारिकता या मॅचमध्ये या ठिकाणी शिल्लक आहे 4 चेंडू 27 धावाची गरज आहे सुपर सिक्सचे दरवाजे तर खुलं झालेत वंश मैत्री लवन पालघर या टीमसाठी बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर वॉट अ बॉल टप्पा पडला आत आला चाललाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये लगातारचा आपण पाहता तिसरा डॉट आणि सामना पूर्णपणे टर्न झालाय तो म्हणजेच टीम पालघर लिव्हिंग टॉप हाफ ट्रॅकर ऑन साईडला जाईल बॉल डीप मध्ये मड विकेटला दोन बॉलचा खेळ या ठिकाणी अजूनही शिल्लक आहे आणि मोठ्या फरकानं हा सामना इथे जिंकण्यासाठी तयार आहे ती म्हणजेच टीम आपण पाहताय वंश मैत्री 11 पालघर
व्यासपीठावरती शुभम दादा पादे रुदास दादा त्या सोबतीने आपली पूर्ण टीम मॅच एन्जॉय करते आहे. भरभरून प्रेम आज सर्वांनी दिलं, थँक यू सो मच. हा आमचा आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेतील शेवटचा टर्न होता. भेटू पुन्हा नेक्स्ट इयर. थँक यू सो मच. श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी, अक्षय प्रणय अँड ऑल टीम, भरभरून प्रेम आज तुम्ही सर्वांनी दिलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. पुन्हा भेटू नेक्स्ट इयर. 32वा धाव फलकावर विकेट आहे 2. एसटी रक्षकाच्या हातामध्ये रिच इन सुपर सिक्स टीम वंश मैत्री 11 पालघर आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कल्पेश. 35वा 5 षटकाराच्या मदतीनं त्यानं बनवले. कल्पेश ठरला मॅन ऑफ द मॅच. चला छोटा बच्चा कंपनी आज फायनल नाही, अष्टम इकडे घेऊन या, उद्या पाहिजेत परत. अरे मित्रा फायनल नाही आज, स्टंप इकडे घेऊन तुला सांगतो छोटा. तर